जर राहून लागेल इथे तुमचं परीक्षण सुरू झालेलं आहे. आलं लक्षात? तुम्ही कोणतं शिस्त कशी आहे तुमची, तुमचं स्टेप कशा आहे सगळं पाहिले जाणार आहे. राऊंडच्या बाहेर कोण कोण जात आहे, राऊंड डिस्टर्ब करणारे कोण कोण आहे, त्यामुळे आपल्याला आपलं जो कार्यक्रम आहे तो शिस्तीत घ्यायचा आहे फर्स्ट ऑफ ऑल. ओके, यानंतर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज रिया वेलनेस अँड फिटनेस गरबा नाईट्ससाठी आपण बहुसंख्येने इथे जमलेलो आहोत. अखिल विश्वामध्ये भारतीय संस्कृती आपली महान आहे आणि म्हणूनच सिंधू कल्चर असेल, मोहेंजोदारोचं जे सिंधू कल्चर आपण इंडस कल्चर म्हणतो याचा बोलबाला अखिल विश्वामध्ये आहे. आणि संपूर्ण विश्वामध्ये सर्वात जास्त भाषा आणि संस्कृती कुठे असेल तर ती केवळ भारतामध्ये आहे. भारतामध्ये जवळपास 1600 भाषा आहेत आणि तेवढ्या संस्कृती ह्या भारतामध्ये आहेत. आणि ह्या विविधरंगी संस्कृती आपण बघाल तर कथ्थक असेल, कुचीपुडी असेल, हे जे नाटक म्हणजे क्लासिकल डान्स आहे, त्याच्याशिवाय प्रत्येक जो जे राष्ट्र आहे, राज्य आहे, जसं गुजरात असेल तर तिथला हा गरबा, गरबा घेऊन आपण आज इथे आलेलो आहे गरबा नाईट. तर पंजाब असेल तर पंजाबी भाषेमध्ये भांगडा आहे आणि महाराष्ट्रामध्ये लावणी. तर प्रत्येक भाषेमध्ये मी म्हणेल की प्रत्येक भाषेचं असं एक वैशिष्ट्य आहे की लावणी ही फक्त मराठीतच आहे, तसंच गरबा हा फक्त गुजरातमध्येच असतो. परंतु हा सर्वांनाच आवडत असल्यामुळे आज आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा आनंदोत्सव साजरा करत आहोत. आणि मातृसत्ताक पद्धती ही भारतामध्ये आहे, भारतामध्ये स्त्रीला देवीचं स्थान आहे आणि म्हणूनच आज ह्या सर्व देवी सारख्या तुम्ही सजून आलेल्या तर सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आज हे जे रिया वेलनेस अँड फिटनेस सेंटर आहे ह्या रोहिणी देशमुख मॅडम चालवतात. आणि रोहिणी देशमुख मॅडमचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या एक नृत्यांगनासुद्धा आहेत, अशा प्रतिज्ञाशाने त्या अतिशय सुंदर असं नृत्य ते करत असतात. दरवर्षी जे जिल्हा क्रीडा स्पर्धा होत असते शिक्षकांची, त्याच्यामध्ये त्यांचा प्रथम नंबर हा नेहमीच ठरलेला असतो. तर तुम्हाला अतिशय उत्कृष्ट अशा शिक्षिकासुद्धा लाभलेल्या आहेत. तर या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आज आम्हाला प्रतिज्ञेस असे जो सौरभ संचेती आणि श्वेता मॅडम आलेल्या आहेत, तसेच सोबतच ज्या आमच्या भारतीय विद्येमध्ये जे सांगितलेलं आहे की 14 विद्या आणि 64 कला, तर त्यामधल्या किमान एक दर्जन विद्या आणि 35 कला जिला अवगत आहे अशी आमची भगिनी गायत्री सावजी, या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. रोहिणी मॅडम पाहुण्यांना घेऊन तिकडे जात आहेत. या शानदार अशा गरबा नाईटचं उद्घाटन आमचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सौरभ संचेती, ज्यांनी करोना काळामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करून अनेक जीवांचे प्राण वाचवले आणि डॉक्टरांना देव का संबोधले जाते याची सुद्धा प्रचिती त्याच्यामधून आली होती, असे आमचे सौरभ संचेती. तसेच त्यांच्या पूर्णांगिनी म्हणेल मी, अर्धांगिनी नाही पूर्णांगिनी, ह्या श्वेता मॅडम ह्या सुद्धा मातेचं पूजन करत आहेत आणि दीप प्रज्वलन करत आहेत. इथे अगदी मी पाहिलं तर एक चिमुकला जो आहे तो किमान 2-2.5 वर्षाचा असेल आणि एक चिमुकली ती सुद्धा 1.5-2 वर्षाची आहे. ते 50 पार जे आहेत अशा महिला भगिनी सुद्धा याच्यात सामील झालेल्या आहेत. त्यामुळे तुमचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तिकडे बघ सर, इकडे बसाल मॅडम.
गर्वाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये एक सामूहिकता आहे. इकडे बघ सरळ म्हणजे गरबा हा डान्स आहे हा फक्त कोणी एक व्यक्तीने करू शकत तर ते समूह भावना तिथे असते. सर्वांना मिळून एकत्रित येऊन सामूहिकपणे हा आनंदोत्सव साजरा दरवर्षी केला जातो. आणि रोहिणी मॅडमने रिया वेलनेस फिटनेस निर्माण नाईटच्या माध्यमातून प्रथम हा उपक्रम म्हटला पण त्याला असा प्रचंड असा प्रतिसाद भेटलेला आहे. त्यामुळे खरोखर जे सहभागी झाले त्यांचे सुद्धा मी मनापासून मनपूर्वक असे धन्यवाद मानतो. आणि इथून पुढच्या वर्षी सुद्धा आपण बहुसंख्येने याच्यात सामील व्हावे म्हणजे पुढच्या वर्षी जे आहे आपल्या मैत्रिणींना सुद्धा सोहळ्यात घेऊन यावे म्हणजे आपण हा उत्सव अजून मोठ्या रीतीने साजरा करूया. रोहिणी मॅडम जी प्रज्वलन करत आहेत आता मी मान्यवरांना मंचावर आमंत्रित करतो त्यांचा छोट्या काही असा आपण स्वागत समारंभ घेऊया. तर रिया